रणसरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननीतपानिं मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिंतयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरा सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलः गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितिं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालंकृतं साधुसन्न्यासयोगं मुखेयस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिपरब्रह्मस्वरूपं जयांचि केलियास्मरण होय सकलविद्येचि अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरुंचे नमस्कारो नियाता शैव का वैष्णव ना तरी एकादे नाव शैव का वैष्णव वाचे वसे ते वाग्भाव तप जाणावे आज आपल्या या अंधरसूल नगरीमध्ये भगवान नागेश्वर पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं व समस्त सुराडे परिवार यांच्या आयोजनातून समस्त गावकरी मंडळी माता भगिनी तरुण बांधव सर्वांच्या विशेष सहकार्यानं संपन्न होणारा 3.5 दिवसीय अखंड हरिनाम भगवन नाम भव्य कीर्तन महोत्सव विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज गाथा पारायण सोहळा आणि मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी संपन्न होत आहे. आज 3रा दिवस आहे, त्याकरता आमची सर्व आदरणीय महाराज मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य आणि संपूर्ण 2-3 दिवसापासून सुंदर प्रकारे पहाटे काकडा भजन आणि त्यानंतर विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज गाथा पारायण सुंदर प्रकारे संगीत पारायण या सर्व महाराज मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. आजही त्याची अशी असणारी सांगता आणि उद्या समाधी सोहळ्याचे निवृत्तीनाथांच्या अभंग होतील आणि मग गाथा पारायणाची सांगता होईल. मासई असताना सुंदर प्रकारे या ठिकाणी अंधरसूल गाव म्हटलं की भक्ती आणि श्रद्धेचा एक असा असणारा वसा घेतलेली ही पुण्य पावन भूमी आहे. आपण ज्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात आहोत ती पुरातन विशाल असं भगवान विष्णूची सुंदर प्रकारे असणारी भव्य दिव्य चतुर्भुज मूर्ती या ठिकाणी गेल्या अनेक शेकडो वर्षापासून विराजमान आहे. त्याच मंदिराची भावभक्तीनं श्रद्धेनं उपासना करणारे ज्या निमित्तानं असं असणारं हे गाथा पारायण भव्य कीर्तन महोत्सव आहे ते हरिभक्त पारायण वैकुंठवासी सुराडे आप्पा आणि त्यांनी अखंड जन्मभर भगवान पांडुरंग परमात्मा भगवान सदाशिव आणि या दैवताची अशी असणारी आराधना उपासना केलेली आहे. म्हणून आपण आज सेवेकरता जीवोवी 17व्या अध्यायातील 15व्या श्लोकातील निवडलेली आहे ती अशी असणारी 23 क्रमांकाची ओवी आहे. त्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला भगवद्गीता सांगत असताना 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचं तप सांगतात. मग 3 प्रकारचं तप म्हटल्यानंतर कायिक वाचिक मानसिक 3 प्रकारची तपाची साधना मनुष्य प्राणी मात्राला करता येते.
मग शारीरिक तप जे आहे ते काही एक वेगळं आहे, मानसिक तप जे आहे ते काही एक वेगळं आहे, आणि वाचिक जे तप आहे ते काही एक वेगळं आहे. म्हणजे वाचेमध्ये, वाचेच्या तपश्चर्यामध्ये जी शक्ती आहे ती अन्यत्र इतर साधनानं सहजासहजी प्राप्त होत नाही. पण इथं माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे असे असणारे समर्थ सद्गुरु स्वामी निवृत्तीनाथ महाराज, ती असे असणारे भगवान शंकराची उपासना शैव परंपरा, त्या भगवान सदाशिवानीच काय केलेली आहे, नाम जपाची साधना केलेली आहे. मात्र नाम जप चिंतन म्हटल्यानंतर भगवान सदाशिव, आज सोमवार आहे, आषाढ महिना आहे, आणि पंढरीचाही महाद्वारातील असणारा काला त्या ठिकाणी पार पडलेला आहे. हरिदास विशीला पंढरी नगरीमध्ये भगवान पांडुरंग परमात्म्यानं हरिदास नावाचे एक असे असणारे वैष्णव, त्यांच्याकडे भगवान पांडुरंगाच्या चरण पादुका त्यांना भगवान पांडुरंग परमात्म्यानं आणि भेट दिलेल्या आहे. तीच परंपरा गेल्या शेकडो वर्षापासून पंढरी क्षेत्रामध्ये चालू आहे. नुकताच असणारा आषाढी महोत्सव पूर्ण भारत देशातून, अनेक राज्यातून, त्यातल्या त्यात प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्यातून विश्ववंद्य विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज, संत श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आदी संतांच्या पालख्या पंढरीहून काल अशा असल्या प्रकारे परतीच्या प्रवासाला निघालेल्या आहेत. त्यामध्ये आपलं वारकरी संप्रदायाचं जे संत वाङ्मय जे आहे ते व्यापक आणि उदात्त विशाल अशा विचाराचं संत महात्म्यांनी निर्माण केलेलं आहे. मुळात भारत देशाचा असा असणारा महान परम पावन पवित्र आहे. या देशामध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद आदी करून संस्कृत भाषेचं काल ज्या व्यास मुनींची अशी असणारी गुरु पौर्णिमा संपन्न झाली, ते असे असणारे व्यास भगवान रात्रीच्याला महाराजांनी सुंदर प्रकारे श्री गुरु सारिका अस्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदा यत पत्र नेत्र एन त्वया भारत तैल पूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. त्याच व्यास मुनींनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याच्यावर जे भाष्य लिहिलं, ग्रंथ निर्माण केले, त्याच व्यासांचा असा असणाऱ्या मार्गाचा मागोवा घेऊन श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांपासून थेट विश्ववंद्य माऊली ज्ञानेश्वर महाराज या संत महात्म्यांनी जी वैदिक विचाराची परंपरा आपल्या भारत देशामध्ये निर्माण केली, त्यामध्ये प्रामुख्यानं 2 उपासना आहेत. त्यामध्ये पहिली शैव उपासना आणि दुसरी वैष्णव उपासना. मात्र शैव आणि वैष्णव हे जे आहेत, मात्र भगवान शंकर हे शैव उपासनेचे आद्य गुरु आहे आणि वैष्णव उपासनेचे आद्य गुरु भगवान महाविष्णू आहेत. मात्र भगवान विष्णूचे अनंत अवतार आहेत, भगवान सदाशिवाचे अनंत अवतार आहे. विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूचे 1000 नावाचा उल्लेख आणि व्यासमुनींनी केलेला आहे. शिवसहस्रनामामध्ये भगवान सदाशिवाच्या नामाचा उल्लेख आणि संत महंतांनी ऋषीमुनींनी केलेला आहे. मात्र शैव आणि वैष्णव दोनच देवाची का उपासना करायची, तर आमच्या वारकरी संप्रदायाचे असे असणारी पायिक जे संत त्या भगवान परमात्म्याची आराधना उपासना करत आलेले असताना, म्हणून आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगतात की हरी हर जे देव आहे एकमेक एकमेकाच्या जीवश्य कंठश्य आहे. भगवान सदाशिव भगवान विष्णूचा जप करतात आणि भगवान विष्णू भगवान शिवाचा जप करतात. नवे नवे एकमेक एकमेकाचं भूषणच आहे. भगवान शिवाच्या सेवेकरता नंदिके हे नंदिकेश्वर जे दैवत आहे, नंदी ही जी एक देवता आहे, त्या नंदीचा अवतार कोणाचा आहे, तर भगवान सदाशिवाचा आहे. आणि भगवान विष्णूचे सेवक रात्रंदिवस गरुड जे आहेत, त्या गरुडाचा अवतार कोणाचा आहे, तर भगवान शंकराचा आहे. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये
संत शिरोमणी नामदेव महाराजांनी सुंदर प्रकारे असं वर्णन केलेलं आहे. आणि ते सांगतात की एकमेक एकमेकाचं सतत ध्यान करत आहेत. कधीपासून? तर विश्व निर्माण झालं तेव्हापासून. मग अशी असणारी भगवान शिवाची उपासना, भगवान शंकराची उपासना, भगवान विष्णूची उपासना, त्यामध्ये राम आहे, कृष्ण आहे आदी करून देवांचे नाव अवतार जरी असले तरी पण भगवान सदाशिवापासून आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्ष आदिली पूर्ण कृपा केली गहिनी नाथा. मग शेवटच्या अशा असणाऱ्या चरणामध्ये स्वामी निवृत्तीनाथ महाराज स्वतःच दाखला देतात की माझे सद्गुरु गहिनीनाथ महाराज प्रसाद निवृत्ती दातार गयनी प्रसाद निवृत्ती दातार गयनी प्रसाद निवृत्ती दातार गयनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञान देवा सार तो जविले 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 प्रेम मुद्रा गोरख जादी थाली हेती प्रेम मुद्रा गोरख जादी मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला द्राने बोध गोरक्षास केला हो गयनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञान देवा सार सोजविले गहिनी प्रसादी. दोन अभंग येते आदिनाथ उमा एक आणि आदिनाथ गुरु. हा एकाच द्रुपद वेगळं आणि एकाच द्रुपद एकाच शेवटचं वेगळं पण दोन्हीचा मतितार्थ शैव उपासना सांगण्याचाच भाव माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आहे तसा विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराजांचाही आहे. संत विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज सांगतात की गहिनीनाथांनी मला जो असा असणारा आत्मबोध आत्मप्रचिती आत्मकल्याणाचा नामचिंतनाचा उपासनेचा जो मार्ग सांगितला तोच माझ्या सद्गुरु स्वामी गहिनीनाथ महाराजांचा उपदेश शिरसा वंद्य मानून मी अशी असणारी जी उपासना करत आहे ती भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची उपासना करत आहे असं स्वामी सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज सांगतात. आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी गयनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञान देवासार सोजविले. पूर्वीची परंपरा एक शिष्य एक गुरु रुडला हा साच व्यवहारू. गुरु शिष्याचं ज्ञान गुरुनं शिष्याला सांगायचं शिष्याने पुन्हा आणि पुन्हा गुरु रूपानं दुसऱ्या शिष्याला सांगायचं. मासी असणारी सिद्धांची परंपरा महान भगवत भक्तांची सत्पुरुषांची अवतारिक महापुरुषांची परंपरा पण जगाच्या पाठीवर आपल्या अशा असणाऱ्या भारत देशामध्ये त्यातल्या त्यात प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये विश्ववंद्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जे संकोचित असणारं ज्ञान ते विशाल सागर रूपानं आणि स्वतःचे असे असणारे समर्थ सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या आज्ञेनं यांच्या कृपेनं जगाला काय केलंय संपूर्ण वाटलंय. कोणत्या न्यायानं? की फोडिले भांडार धन्याचा हा माल तेथे मी हमाल भारव आहे. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तसंच गुरुच्या बद्दल जी निष्ठा आहे आपल्या उपासनेच्या संप्रदायामध्ये एक नंबरची गुरु निष्ठा जी आहे तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांकडून बघायला मिळते. स्वतः ते म्हणतात की गुरुला सोडून माझं काहीच नाही. की गुरु जे आहे तर मूळची गुरुची परंपरा उपासनेमध्ये गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा अशी वैदिक परंपरा जरी सांगत असली तरी त्या वैदिक परंपरेचाच मागोवा घेऊन गुरु परब्रह्म देवाचाही देव त्यासी तो मानव म्हणू नये. ज्ञान देव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास
आन काही. माऊली स्वतः सांगतात सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसे निष्टंक आन कोही. मग या विश्वातले इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदी तिना. मग कोणी असला तर गुरु, गुरु शिवाय जस कोण बोलतय गुरु बिन कोण बताए बाट बडा बिकट है यमघा. आता गुरुला सोडून या विश्वामध्ये दुसरं काहीच नाही. जे आहे ते गुरुच आहे. माता गुरु माता गुरु पिता गुरु पूजे परवता मार्ग नेने. मग गुरुजी देवता आहे त्या सद्गुरूंवर अखंड श्रद्धा ठेवून काया वाचा मन हे सर्व समर्पण करून स्वामी सद्गुरु निवृत्तीनाथांबद्दल माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या गुरुला सोडून मी दुसरं काही जाणत नाही. का जाणत नाही तर माझे सद्गुरु जे स्वामी निवृत्तीनाथ महाराज आहेत ते साक्षात भगवान शंकराचे कोण आहेत अवतार. सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता स्वामी निवृत्तीदाता प्रकारे वर्णन संत या महात्म्यांचं करतात. सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो दाला भक्ता आनंद वर्तला आदी शक्ती मुक्ता बाई दासी जनी लागे पायी. कि ब्रह्मा विष्णू महेश आदि माया शक्ती यांचा असणार साक्षात रूप म्हणजे चारी भावंड आहे. नुसतं यांचा नामाचा उच्चार जरी केला तर काय मिळते तर मुक्ती तर मिळतेच पण नवे नवे त्यांच्या स्वरूपाला जाऊन पोहोचता येत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं नुसतं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. पुन्हा नाथ महाराज बोलतात ना माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाचा नुसता जप केला की काय होतंय तर तुम्हाला असं असणार साक्षात ज्ञानच तुम्हाला प्रगट होतंय आणि तुमच्या अंतरामध्ये ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञा ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदने व देतो. की नुसतं माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं नामस्मरण केलं की म्हणून तर आज आपण सोहळ्यामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये महान असा जो शब्द आहे आपुलकीचा स्नेहाचा जिव्हाळ्याचा सद्भावनेचा आणि आदराचा प्रत्येकाच्या मुखातून संतांच्या महात्म्यांच्या उपासकांच्या उच्चारल्या जातो की ते कोणी पुढून आला की माऊली 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 म्हणून लाखोनी कोट्यावधी वारकरी नम्र होतात. याला कारण माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या नामाची ती शक्ती आहे. 750 वर्ष होऊन गेले तरी पण ज्ञानोबा तुकाराम हे भजन आज तागायत अखंड आणि असं असणार चालू आहे. याला कारण त्यांच्या नामाची ती महती आहे.
जेवढं भगवंताच्या नामात शक्ती आहे जगात दोन लोकांच्याच नामात शक्ती आहे. मग तुम्ही म्हणाल बाकीचे नावं नाहीत का? आहेत, पण त्या नावाला एवढा असा पाहिजे तसा आपल्या भाषेत पावर नाही. पण एक भगवान परमात्मा, दुसरे संत. भगवान परमात्मा स्वतः भगवंताच्या नामाची शक्ती जी आहे त्या नामाच्या शक्तीनं या विश्वामध्ये जे अशक्य आहे ती शक्य करण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. पण त्याही पेक्षा भगवान स्वतः सांगतात की माझ्या भक्ताचं नाम जे घेतो आणि त्यापेक्षा मला विश्वात दुसरं काहीच आवडत नाही. भक्तावून देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आनदुजे. मात तिन्ही भुवन म्हणजे हाय लोक, वरला स्वर्गलोक आणि खाल्ला पाताळ लोक. तिन्ही भुवनामधली कोणती वस्तू, कोणतं काय जे आहे, पदार्थ, व्यक्ती, पद, अधिकार, संपत्ती, ऐश्वर्य हे मला काहीच आवडत नाही असं कोण सांगतंय? तर स्वतः भगवंत सांगतात की मला माझ्या भक्ताला सोडून दुसरं या विश्वातलं काहीच आवडत नाही. मग का आवडत नाही? तर माझे भक्त जे आहेत त्या भक्तांचं सर्वस्व मीच आहे, मला सोडून ते दुसरं काहीच मानत नाही. नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन विषय तो सकळांचा हरी, ज्यांच्या आवडीने आवडी वितरी. ते विषय जसं सामान्य जीव विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवासी झाला. पण भक्त संत महात्मे उपासक भगवंताच्या नामावर इतकी काही त्यांची अनन्यता आहे. तसं भगवान गीते सांगतात अनन्य चेता सततम योमाम स्मरते नित्यशा तश्याम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. अनन्या चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यं. तरी जयाचे चोखटे मानसी मी होनी असे क्षेत्र संन्यासी. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे. किती शुद्ध आहे? कि नामाला सोडून ते दुसरं विषयाचं चिंतनच करत नाही. तसं नामाविन मुख सर्पाची तिबीळ, नाथ महाराज बोलतात. तसं नाम जे आहे, नामामध्ये जी शक्ती आहे ती विश्वात कशातच नाही. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी साधना आणि उपासकांकरता आणि सांगितलेली आहे ऋषी मुनींनी. त्यामध्ये कोणत्या युगात ध्यान करावं, कोणत्या युगात मौन धरावं, कोणत्या युगामध्ये जप करावा आणि कोणत्या युगामध्ये नाम चिंतन करावं. तर कलियुगामध्ये सगळ्यांना सोपा आणि सोज्वळ मार्ग या महाराष्ट्रातल्या महान परंपरेच्या उपासकांनी संतांनी सांगून दिलाय, तेच आमचे संत सांगतात. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. ते नारायण देईल भेटी, ते नारायण देईल भेटी, ते नारायण देईल भेटी, ते नारायण देईल भेटी. संत मोठ्या जिव्हाळ्यानं सांगतात, हष्टाक्षरानं सांगतात. का सांगतात? कि ते म्हणतात कलियुगा माझी कीर्तन म्हणजे नामस्मरण. मग कीर्तनाचे प्रकार आहे, नामसंकीर्तन वेगळं. मग ते असे अनेक जरी प्रकार असले पण नामापरते तत्व नाही रे अन्यथा,
वाया अनेक पंथा झासी धनी। माऊली ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा अनुभव सांगतात की मी ज्या वेळेला ज्ञान देवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करी तुझी, ज्ञान देवा मौन जपमाळांतरी धरोनी श्रीहरी जपे सदा। की हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष, ज्या उपासनेची आद्य पायी भगवान सदाशिव आहे। माताजीचं सदाशिवच्या नामाचा जप करतायत तिथं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच सदाशिवाची असणारी परंपरा, आणि त्या परंपरेचा असणारा मी पायिक दास सेवक म्हणून त्या भगवान परमात्म्याचं काय करतोय चिंतन करतोय। ते चिंतन करत असताना माझ्या स्वामी सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी मला जो नाम बीज मंत्र दिलेला आहे त्याचा मी त्याची उपासना अखंड आणि मी करण्याचा काय करतो आहे प्रयत्न करतो आहे। म्हणून जेवढे माऊली ज्ञानेश्वर महाराजांपासून त्यांच्या परंपरेतील जे संत होऊन गेले ते स्वतः स्वतःकडे कर्तृत्व भाव घेतच नाही। ते म्हणतात आम्हाला जे फावलंय आम्ही जे केलंय हे सर्व सर्व सगळ्या गोष्टीला कारण सद्गुरु महाराज आहे। मग वारकरी संप्रदायाचा दंडक बघा ना, पहिली शैव परंपरा, दुसरी मध्यवर्ती चैतन्य परंपरा, अगोदर नाथ महाराजांच्या रूपानं कोणती दत्त परंपरा, म्हणजे तीन चार त्रिवेणी संगम या वारकरी संप्रदायाच्या, जसं संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायाचं विशाल असणारं मंदिर त्याचं या संत मालिकेच्या रूपानं वर्णन करतात। संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तिने केला विस्तार, जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओजा। बघा ना, हे वारकरी संप्रदायाची जी सिद्ध संत महात्म्य आहे सर्वच जी उपासना करत आहेत ती भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाची करत आहे। मग करत असताना सर्वांनी कर्तृत्व भाव जो आहे ते स्वतःकडे बिलकुल घेतलेला नाही। जसं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या सर्वस्व जीवनाला नाम साधनेला आणि जे कारण आहेत ते माझे स्वामी कोण आहेत सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज आहे। त्यांच्या सहपाठी सहवासात असणारे संत शिरोमणी नामदेव महाराज ते स्वतः काय म्हणतात की ज्या वेळेला त्यांना गुरु कृपा माऊलींच्या आज्ञेनं प्राप्त झाली ते स्वतः म्हणतात की माझे स्वामी विसोबा केचर, त्यांच्याच कृपेनं माझा परमार्थ काय झाला सिद्ध झाला, सिद्धीला गेला। आणि त्यानंतर असे असणारे वारकरी संप्रदायाचे स्तंभस्थानी शांती ब्रह्म एकनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि नामाचा तुका आणि ज्ञानाचा एका नामदेव महाराजांचे अवतार असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे अवतार असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज। एकनाथ महाराज स्वतः म्हणतात माझे स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, ते कोणते तर दौलताबाद किल्ल्याचे दत्त परंपरेचे उपासक आणि असणारे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज। त्यांनीच मला काय केलंय की परिपूर्ण केलंय भगवंताच्या उपासनेमध्ये साधनेमध्ये, त्यांचंही चरित्र मोठं विलक्षण आणि विशेष आणि गहन आहे। ती स्वतःचा अनुभव सांगतात की मी माझ्या सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांपेक्षा वेगळं काहीच केलं नाही, त्यांनी जे सांगितलंय त्याच मार्गाचं काय केलेलं आहे अनुकरण केलेलं आहे। मग त्यांनी मला भगवान परमात्म्याच्या नाथ महाराजांच्या जीवनामध्ये तीन दैवताची उपासना नाही चार दैवताची उपासना आहे। कोणाच्या? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या। त्यांचे पूर्वज जे भांदास महाराज आहेत त्यांच्या कुळामध्ये भगवान सूर्यनारायणाची काय होती उपासना होती। त्याच्यानंतर ज्या गुरु महाराजांकडे ते साधने करता गेले शुलीभंजन नावाच्या पर्वतावर कुलताबाद तालुक्यात वेरुळ जवळ कृष्णेश्वर या
ज्योतिर्लिंगाच्या निकट सानिध्यामध्ये शुलीभंजन नावाचा पर्वत आहे. तिथं कैवलेश्वर महादेव भगवान शंकराचं वस्तीस्थान नवे देवालय आहे. तिथं चंद्रकुंड आणि सूर्यकुंड आहे. 6 महिने सत्ययुगामध्ये मार्कंड्य ऋषींनी सिद्ध साधना केलेली ते ठिकाण. त्या ठिकाणी मी माझ्या गुरुच्या शोधा करता गेलेलो असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की तिथं मला दत्त उपासनेचा मार्ग मिळाला, दत्त उपासनेचा मंत्र मिळाला. मग तीही उपासना मी केली. माझ्या मुळात कुळामध्ये अगोदर सूर्यनारायणाची उपासना आहे, त्यानंतर गुरुच्या सानिध्यात दत्त भगवंताची उपासना आहे, आणि इकडे पंढरीचा वारकरी म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याची उपासना आहे. आणि द्वारकेहून कोणी एक ब्राह्मण भगवान कृष्ण परमात्म्याच्या आणि रूपानं आज्ञेनं पंढरीला जो आपल्या पैठणला जो नाथ महाराजांना भेटण्याकरता 36 वर्ष साक्षात भगवान पांडुरंग श्रीरंग काय श्रीखंड्या रूपानं जी म्हणून सेवा करता आहेत. हो, अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. कावडीने ज्या घरी चक्रपाणी पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी भगवान पांडुरंग भगवान कृष्ण परमात्म्याच्या आज्ञेनं आज नाथांच्या वाड्यामध्ये जी विजयी पांडुरंग रूपानं जी मूर्ती आहे ती कोणी भगवान कृष्ण परमात्म्याच्या आज्ञेनं ते ब्राह्मण देवता घेऊन आले. म्हणजे अगोदर सूर्य उपासना, नंतर दत्त उपासना, नंतर विजयी पांडुरंग रूपानं तीही उपासना अखंड त्यांच्या वाड्यात आज विद्यमान परंपरेच्या आणि कुलाचारानुसार चालू आहे. मासी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला काय बघायचंय, गुरुनिष्ठा आणि गुरुच्या गुरूंनी जी आज्ञा दिली उपासनेची त्याच्यामध्ये यथार्थ जीवन यथार्थ उपासना या सर्व भक्त आणि संत सिद्ध लोकांनी केलेली आहे. मग जसं शांती जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं तसंच संत शिरोमणी नामदेव महाराजांचं, जसं नामदेव महाराजांचं गुरुच्या उपासनेच्या बाबतीत तसं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं, तसं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची गुरु उपासना आहे, तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांची उपासना आहे. ते म्हणतात स्वप्नात माझ्या गुरुनी काय दिला, मला उपदेश दिला, आणि पुन्हा दिलेला असताना माझ्यावर माझ्या भगवंतानी काय केली आणि कृपा केली. बाबाजीने स्वप्नी येवनी तुका याला अनुग्रह दिला, निज प्रती अनुग्रह दिला निज प्रती. बाबाजीने स्वप्नी येवनी तुका याला अनुग्रह दिला निज प्रती अनुग्रह दिला निज प्रती. बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला उग्रह दिला निज प्रती. बाबाजीने स्वप्नी महाराज म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुग्रह दिला निज प्रती. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण देव होय गुरु. कि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात माझ्या गुरुस माझ्या भगवंतानी काय केली, माझ्यावर कृपाच केली. तस जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सर्व जे माझ्या जीवनाची वाटचाल जी आहे भगवंत आणि सद्गुरु यांच्याच कृपेनं मी अखंड नामाची साधना केली, अखंड उपासना केली. मग त्याच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या असणाऱ्या सत्शिष्या संत बहिणाबाई महाराज म्हणतात माझ्या सद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माझ्यावर कृपा केली आणि मग मी काय केलंय तर भगवंताच्या नामाची अखंड साधना केली. संत बहिणाबाई ज्या आहेत, बहिणाबाई दोन आहेत,
एक खांदेच्या बैनाबाई चौधरी त्या कवित्री आहे, त्यांच्या कविता आहेत मन वडाय वडाय उभ्या आणि पिकातल ढोर, अशा कितीतरी कविता आहेत. तसे या शूरच्या ज्या बहिणाबाई आहेत त्या संत कवित्री आहे. आणि त्या बहिणाबाईंची अशी काही ना अखंड अनंत जन्माची साधना आहे. ज्या बहिणाबाई स्वतः नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये कोण आहेत, संत जनाबाई आहेत. आणि त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अवतारामध्ये संत बहिणाबाई आहेत. त्याच बहिणाबाईंनी शेवटच्या निर्वाणाच्या वेळेला म्हणजे समाधी घेण्याच्या अगोदर स्वतःच्या मुलाला आणि अगोदर जे ज्ञान सांगितलं, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान जो आलेला, स्वतःच्या साधनेचा अनुभव, योग उपासनेचा अनुभव किती जन्माचा सांगितला, 13 जन्माचा सांगितला. आपल्याला एक जन्माचं काहीच कळेना, मग जिथं 13 जन्माची आठवण त्यांना आहे आणि 13 जन्माचा तो आत्मानुभव त्यांच्या चिरंजीवाला सांगितला. म्हणून शिवूरला जर तुम्ही गेले तर संत बहिणाबाईंच्या शेजारीच समाधी आहे. कोणाची, त्यांच्या चिरंजीवाची. तसं संत शंकर स्वामींच्या समाधी मंदिरात गेले की तिथेही त्यांच्या चिरंजीवाची समाधी आहे. मग दोन्ही ज्या संत महापुरुष आहेत ते चैतन्य परंपरेचे आहेत. आणि तत भगवान परमात्मा आणि बोलत असताना तीन प्रकारची साधना जीवनात असताना, मग ज्या सद्भक्तानं जी एक साधना केलेली आहे कोणती, मग शैव उपासनेची करू द्या कि वैष्णव उपासनेची करू द्या. आता शैव आणि वैष्णव जरी दोन मार्ग दिसत असले पण आपल्या वारकरी संप्रदायाच्या संत महात्म्यांनी दोन्हीला समान महत्व दिलं. जेवढं रुद्राक्ष मालेला महत्व आहे तेवढं तुळशी मालेला महत्व आहे. जेवढं भगवान शंकराच्या उपासनेला महत्व आहे तेवढंच भगवान विष्णूच्या उपासनेला महत्व आहे. म्हणून इथं माऊली ज्ञानेश्वर महाराज बोलत असताना सांगतात की वाचिक जे तप आहे त्या वाचिक तपामध्ये जी शक्ती आहे, तर म्हणून पूर्वीचे ऋषी मुनी जे महात्मे होऊन गेले त्यांच्या वाचेमध्ये अशी शक्ती होती की शापादपी तर शरादपी, जे बोलतील तेच घडेल. तर जा बेटा तेरा कल्याण हो जाएगा म्हटलं की त्याच कल्याणच व्हायचं. आता आपण कल्याण किती वेळेला म्हटलं तर भिवंडी सुद्धा आपल्याला सापडणार नाही. नावामध्ये म्हणजे शब्दामध्ये जी योग्यता आहे की जसं गुरु नवनाथ परंपरेमध्ये गुरु बडा की चेला बडा, गुरु की आगे चेला खडा, गोरखनाथ मच्छिंद्रनाथ ही जी सिद्ध परंपरा आहे त्या महात्म्यांच्या वाचेमध्ये जी शक्ती होती ती कशाची, नाम साधनेची शक्ती. गुरु मंत्राचं जप अखंड त्यांनी जन्मभर त्याची केलेली साधना. मग ती साधना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या सद्गुरु स्वामी निवृत्तीनाथांच्या आशीर्वादानं मी केलेली असताना, जसं त्यामध्ये भगवान सदाशिवाचं नाम आणि भगवान विष्णूचं नाम आणि मी अखंड जपण्याचा काय करत आहे प्रयत्न आहे. ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरो निश्री हरी, जपे सदा राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे भजन करारे हरिहरा नारायण शिव शंकरा. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचाच मागोवा घेऊन आदर्श घेऊन अनेक संत परंपरेतले सर्व संत, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा विचारच सर्व संतांना काय आहे, प्रमाण आहे. ते म्हणतात की जे माऊलींनी आम्हाला जे सांगितलंय त्या परता त्या वेगळा आम्ही दुसरा मार्ग अवलंबन करणार नाही. म्हणून महाराष्ट्र काय भारतातल्या 108 संत मालिकेमधले जेवढे संत आहे तेवढे माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा विचारच काय मानतात, प्रमाण मानतात. आणि त्यांनी जी उपासना सांगितली तीच उपासना ते अखंड जन्मभर आणि त्यांनी केलेली आहे. मासी असणारी जी उपासना, मग त्या जसं समर्थ रामदास स्वामी बोलतात ना, उपासने लागी दृढ चालवावे गुरुदेव संता सदा स्मरावे. की गुरुंनी जे सांगितलंय मग ते सांगितलेलं असताना पुन्हा ज्ञानेश्वरी मध्ये 9000 काही ओव्या 13 अध्यायात गुरुच्या वर्णनाबद्दल जवळजवळ 300 350 ओव्याच आहे.
त्यातून पुन्हा माऊली सिद्ध करतात गुरु तेच ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती दैसे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथं आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान हा जीवनाचा काय आहे मूळ गाभा आहे. जसं कबीर महाराज बोलतात आत्मज्ञान बिन नर भटकत आहे कहा मथुरा कहा काशी. की जसं आत्मज्ञान जर प्राप्त झालं नाही तर जीवनामधलं विश्व कळत नाही, भगवंत कळत नाही, भगवंताची शक्ती कळत नाही आणि भगवंताच्या अशा असणाऱ्या ऐश्वर्याची नव्हे सत्तेची जाणीव होत नाही. आत्मज्ञान हा माणसाचा काय आहे तिसरा डोळा आहे. आता तिसरा डोळा म्हटल्यानंतर दोन्ही डोळ्याने तर आपण सगळं जग पाहतो पण तिसरा जो ज्ञानरूपी डोळा आहे तो ज्ञानरूपी दृष्टी ज्या वेळेला प्राप्त होईल जसं अर्जुनाला भगवंतानी 11व्या अध्यायामध्ये दिव्यम ददामेते चक्षु पश्यमे योगमैश्वरम की ज्या वेळेला अर्जुनाला विश्वरूप अगोदर बघायचं आणि भगवंतानी सांगितल्यानंतर भगवंतानी हजारो हात हजारो पाय असं असणार विश्वव्यापक विश्वमूर्ती भगवान परमात्म्यानं प्रगट केली तरी पण तेव्हा अर्जुनाला ते कळालं नाही. मग ज्या वेळेला भगवंतानी सांगितलं की तुला मी तिसरा डोळा देतो कोणता डोळा तू ज्ञानाचा डोळसा अशा कितीतरी ओव्या आहेत प्रत्येक ओवीच्या प्रसंगातून माऊली जसं समजावून सांगतात तसं भगवंतही सांगतात. सांगत असताना अर्जुनाला ज्या वेळेला दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम ते दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तोच अर्जुन म्हणू लागला की देवा तुला हजारो हात आहेत हजारो पाय आहे हजारो कान आहे आणि तुझं जे रूप आहे अकराळ विकराळ अकांड ब्रह्मांड सर्व विश्व त्याच्यामध्ये काय आहे सामावलेलं आहे. मग तो अर्जुन म्हणू लागला की माझा तुला नमस्कार असो नमस्कार असो आणि त्यावेळेला त्याच्या ठिकाणी समर्पण भाव तयार झाला. तर अर्जुन अगोदर भगवंताला म्हणत होता मी तुला काय समजत होतो की तू माझा मेवणा आहे तू माझ्या जवळचा आहे आणि जवळच्या माणसाला जवळच्याची काय नसते जाणीव नसते पारख नसते. तसं भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये राहणारा अर्जुन ज्या वेळेला भगवंतानी ज्ञानरूपी दृष्टी दिल्यानंतर तोच अर्जुन म्हणू लागला की तू जगन्नाथ आहे जगाचा कोण आहे नाथ आहे जगाचा नियंता आहे सर्व विश्व सर्व जग तुझ्या सत्तेनं चालतंय म्हणून मी कसा आहे निमित्त मात्रम भव सव्यसाची इथं मी काही करणारा नाही सर्व कर्ता कर्विता तूच आहेस. हा भाव केव्हा अर्जुनाला प्राप्त झाला की ज्या वेळेला भगवंतानी ज्ञानरूपी तिसरा डोळा दिला. तसं अशी असणारी जी दिव्य दृष्टी या नामचिंतनानं प्राप्त होते आमच्या संतांना आलेला अनुभव स्वतः संत महात्मे सांगतात की नकळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाच या न भेटो ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे आलभ्यतो लाभ होईल अपार नाम निरंतर म्हणता वाचे. मग नामात जी शक्ती आहे ती विश्वात कशातच नाही. मग त्या नामाची जी साधना या संतांनी जी केलेली आहे त्यामध्ये नाम जप जो आहे सतत आणि बाराही महिने 24 तास अखंड नामाला सोडून त्यांची वाचा काय होत नाही आणि दुसरं स्मरणच करीत नाही की स्वतः अर्जुन भगवान परमात्म्यानं अर्जुनालाच काय गीता सांगितली की अर्जुनासारखा भक्त आणि कोण दुसरा कोणीच नाही. ज्या अर्जुनाचं काया वाचा मन सतत भगवंताचं काय करत होत चिंतनच करत होत ना. मग करत असताना अर्जुन नुसता झोपला तरी झोपेमध्ये त्याचे केस काय म्हणत होते जय कृष्ण श्री कृष्ण जय कृष्ण श्री कृष्ण असे अनेक लोक भगवंताला सांगायचे त्या काळचे. पण स्वतः भगवंतानी त्याची प्रचिती घेण्याकरता अर्जुन ज्या पलंगावर शय्येवर झोपलेला आहे तिथं भगवान परमात्मा जाऊन बसले आणि बसल्यानंतर त्या अर्जुनाच्या केसाच्या रोमा रोमातून जय कृष्ण श्री कृष्ण जय कृष्ण श्री कृष्ण हा जप जेव्हा भगवंतानी ऐकला म्हणून तर अर्जुनाला भगवंतानी काय सांगितली गीता सांगितली.
म्हणून भगवान बोलतात अर्जुनाला, भक्तोस्मी सका चेती रस्यम हेत दूतमम, तुझ्यासारखा भक्त मला पुन्हा सापडणार नाही. म्हणून भगवान परमात्म्यानं द्वारका जरी निर्माण केली, पण द्वारका त्या काळापुरती अशी असणारी कशी ठरली, सार्वभौम ठरली. पण अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली, ती भगवद्गीता अशी असणारी तिन्ही काळात आहे, मागही होती आजही आहे आणि पुढेही राहणार आहे. म्हणून भगवद्गीता म्हणजे साक्षात भगवतीच आहे. गीता ही सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषा मुक्ती आनंदली असे. निर्माण मोहा जित संग दोषा, अर्जुनाचा निर्माण झालेला मोह तो घालवण्याकरता भगवंतानी 700 श्लोकाची गीता सांगितली. आणि ते 700 श्लोक सांगून झालेले असताना त्यावेळेला अर्जुन म्हणू लागला की त्वत्प्रसादान मया च्युत नटो मोह स्मृतीलब्ध्वा त्वत्प्रसादान मया च्युत. म्हणजे अच्युत नाम भगवान परमात्म्याला अर्जुन विनंती करू लागला की हे देवा, सर्व जे झालं असल ते कशामुळं, तुझ्या कृपेनं झालंय. मी यातला काही अधिकारी नाही, पण अयोग्य असणारा अर्जुन तू मला योग्य बनवलं. ही कोणाची कृपा आहे की भगवंता तुझीच कृपा आहे. तसं मौली ज्ञानेश्वर महाराज वाचिक तब्ज्यांच्या जीवनामध्ये, ज्या उपासकांच्या ज्या भक्तांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे, त्या भक्ताला कशी अवस्था प्राप्त होते, तो संसारातही जरी राहिला तर संसारात राहून तो कसा राहतो, मग तो झोपडीत राहू द्या, महालात राहू द्या, ऐश्वर्यात राहू द्या, गरिबीत राहू द्या, अज्ञानात राहू द्या की बौद्धिक क्षमतेनं विद्वान अवस्थेत राहू द्या, पण ज्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये भगवंताचं नामच हे सर्वस्व बनेल, त्यावेळेला तो बाकीच्या कोणत्या जीवनाच्या प्रसंगाला जुमानत नाही. का जुमानत नाही, कि त्याला माहित आहे की नामच एक सत्य आहे. नामाला सोडून दुसरं या विश्वामध्ये वेदांताचा जो सिद्धांत आहे, काय सिद्धांत आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्म हिव ना परा. आद्य जगद्गुरु शंकराचार्य जसं सांगतात, तसे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात की त्रिकाल देवा तू सत्य आहे. कसा सत्य आहे ते स्वतःचा आलेला अनुभव सांगतात. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा धाविला जगदाकार. की सत्य विश्वामध्ये तूच आहे, बाकीचं सर्व काय आहे असत्य आहे. सत्य ते टिकतंय आणि असत्य टिकत नाही. म्हणून तर सत्यम परम धीमही, सत्य हेच ईश्वर स्वरूप आहे. म्हणून भारत सरकारच्या नाण्यावर काय लिहिलेलं आहे, सत्यमेव जयते. सत्यमेव जयते, सत्य हे ब्रीद वाक्य आहे. मग सत्याच्या आत परमेश्वर आहे आणि बाहेरही त्याला धरून परमेश्वराचं अखंड अनुसंधान आहे. तसंच माऊली स्वतः म्हणतात की माझ्याकडून माझ्या सद्गुरूच्या कृपेनं हे वाङ्मय रूपानं शास्त्र जे बाहेर पडलं, गीतेचा भावार्थ जो बाहेर पडला, याला कारण माझी कोणची सेवा आहे की मागल्या जन्मामध्ये माझ्याकडून वाचिक तप घडलंय. वाचिक कसं घडलंय, तर माझी या सत्य वाचेचे तप वाचे केले बहुत कल्प परीतया फळाची दीप पातली प्रभू. माझी वाचा आणि त्या वाचेचा प्रभाव तप साधनेचा असल्यामुळं आणि मला काय ते सहज गुरुच्या कृपेनं प्राप्त झालं. गुरूंनी आज्ञा केली आणि मी निमित्त झालो. काय निमित्त झालो, कि मला सांगितलं काहीतरी याच्यावर भाष्य करा, याच्यावर काहीतरी बोला. मग बोलत असताना रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता ऐसे गोड आतुडले. आपल्याला सांगितलं जरा वेळ आहे बोला 2-5 मिनिट. मग ते म्हणतात हे असे ते तसे, इकडे आले हे तिकडे गेले. आपली कथा काय असते, अवांतर ज्याच्यामध्ये काही तथ्य नाही, गुण दोषाचं वर्णन आपल्या शब्दातून व्यक्त होतंय. पण भक्तांचं सिद्धांचं संतांचं महात्म्यांचं तसं नाही, ते बोलण्याची नाही. आता देवावीन काही, म्हणून शैव म्हणजे भगवान शंकराची उपासना असू द्या की भगवान विष्णूची उपासना असू द्या, म्हणून नाथ महाराज आदी करून जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत म्हणतात हरी हर सांडोनी देव धरती भाव शुल्ल की. ऐका त्यांची विटंबना,
देवपणा भक्ताची असा नात आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आठ कडव्याचा सुंदर प्रकारे अभंग आहे. मग हरी हर जे देव आहे का त्यांचं भजन करावं, का त्यांचं चिंतन करावं, कि त्या भगवान परमात्म्याच्या नामात जी शक्ती आहे ती विश्वात अन्यत्र कुठंच नाही. मग कुठं नाही तर त्याचा आलेला अनुभव शेकडोन नव्हे हजारोन संत भक्त उपासक त्या भगवंताच्या नामाचा काय केलेला आहे, त्यांनी जप केलेला आहे. मग तो जप करत असताना जसं वारकरी संप्रदायाच्या उपासनेमध्ये वैदिक तत्वज्ञान जे आहे माता ते संस्कृत जी भाषा आहे ते सामान्य जीवाला कळत नाही आणि त्याचा उच्चारही होत नाही, त्याचा अर्थही कळत नाही, लक्षार्थही कळत नाही, भावार्थही कळत नाही, वाचार्थही कळत नाही. पण या संत मालिकेतल्या संतांनी इतकं काही सोपं आणि सोज्वळ आणि सरळ साधन सांगितलं की ते म्हणतात हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतात हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला. जसं नाथ महाराज सांगतात तसं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, अरे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असताना तुम्ही बसलेलेच पाहिजे, उभेच पाहिजे, असं काही नाही तर काय करा, झोपल्या झोपल्या सुद्धा काय घ्या, भगवंताचं नाव घ्या. निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता ढोली, हा बैसल्या कीर्तन करिता ढोली, निजल्या बैसल्या गाता नारायण, बैसल्या कीर्तन ढोली, बैसल्या कीर्तन करिता ढोली. हो महाराज सांगतात झोपल्या झोपल्या जरी तुम्ही काय केलं, भगवंताचं नामस्मरण केलंय तर भगवान सांगतात मला ते पावतंय. जसं नाथ महाराज म्हणतात उठता बसता हरी बोला, तसं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात निजल्या निगाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले. जसं नाम आपल्या संत परंपरेतले संत सांगतात जिथं भगवंताची कथा आहे तिथं भगवंत कसा आहे, उभा आहे. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नात, तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा. तसं महाराज सांगतात भगवंताचं नाम तुम्ही कसंही घेतलं तरी त्या नामाचा जो प्रभाव आहे तो आणि मोठा विशाल आहे, व्यापक आहे. जसं रात्रीच महाराजांनी सांगितलं अमृत किती घेतल्यानंतर गुण येतो, एक थेंबर घेतलं तरी गुंतोच, एक ग्लास भर घेतलं तरी गुंतोच, एक तांबर घेतला तरी गुंतोच, आणि एक घडी भर घेतला कलशी भर घेतला तरी गुंतोच. तसं भगवंताचं नाम थोडं जरी घेतलं तरी तोच गुण आहे आणि ज्यादा जरी घेतलं तरी तोच गुण आहे. त्याच्या त्या नामाच्या उपासनेतून काय होतंय, कायिक वाचिक मानसिक सर्व शुद्धी होते. मात्र सर्व शुद्धी होण्याकरता नाम हेच औषध आणि संतांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणून भगवान परमात्मा या 17व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये सांगतात अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत् स्वाध्याय व्यसनम चैव वाङ्मयम् तप उच्यते, की माझी उपासना माझी सेवा करत असताना ज्या संतांनी जे ग्रंथ जे शब्द रचना जे संत चरित्र भक्त चरित्र वर्णन केलेलं आहे, म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरेच्या संतांनी जेवढे अभंग गायलेले आहेत तेवढेच म्हणण्याला काय आहे, प्रामाण्य आहे. अन्यत्र जर तुम्ही कविता म्हणू लागले, दुसरे काही काव्य म्हणू लागले तर त्याच्यामध्ये काय नाही, साधना नाही, तपश्चर्या नाही, प्रभाव नाही. म्हणून संत बहिणाबाई पर्यंत सकल संत गाथ्यामधल्या संतांचे जेवढे अभंग आहेत त्याची ती साधना
आणि योग्य आहे चिंतनाला आणि उपासनेला त्या संतांचेच अभंगाशी असणारे प्रमाण मानलेलं आहे. त्यात विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या गाथ्याचं पारायण आपण सर्व माता महिला भगिनी पुरुष सर्व आमची गायनाचारी ही महाराज मंडळी सर्वांनी सुंदर या ठिकाणी पार पडलेलं आहे. की निवृत्तीनाथ महाराजांनी जो असा असणारा आलेला आत्मबोध तो स्वतः या काव्य रूपानं आणि समाजापुढं जनता जनार्दनापुढं ठेवलेला आहे. म्हणून सकल संत गाथा जो आहे तो भक्ती उपासनेतल्या साधकाला भक्त चिंतन आपल्या भक्त नवे भगवंताची भक्ती करणाऱ्या उपासकाला म्हणजे आरसाच आहे. आता आरसा म्हटल्यानंतर आरशामध्ये काही एक दिसत नाही, तसं संत वाङ्मयामध्ये तुम्ही वाचू लागले, श्रवण करू लागले, चिंतन करू लागले, मनन करू लागले तर तुम्हाला जे जे पाहिजे आता समुद्रच आहे. तो समुद्रात कितीही डुबक्या मारल्या तर एका डुबकीला अनेक रत्न सापडतात. तसंच या संत रूपी आणि विचार रूपी गाथ्यामध्ये संत वाङ्मयामध्ये आणि भगवंताच्या काया वाचा मनाचं उपासनेचं जे चिंतन केलेलं आहे ते अलौकिक आहे, वेगळं आहे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना तरी एखादे नाव, ना तरी एखादे नाव. मग भगवान विष्णूचं घ्या किंवा भगवान शिवाचं घ्या, मग त्याच्यामध्ये पुन्हा केची शैव का वैष्णव वाचे वसे ते वाग्भाव तप जाणावे. आता वाचेन जेवढं जेवढं असं असणार चिंतन केलंय ते असं असणार तप आहे. तपात काय शक्ती आहे? जगामध्ये तीन प्रकारच्या साधनाची शक्ती आहे. पहिली मंत्र शक्ती, दुसरी तंत्र शक्ती आणि तिसरी यंत्र शक्ती. मंत्र शक्तीचा जो काळ आहे तो ऋषीमुनींचा काळ आहे. यंत्र शक्तीचा जो काळ आहे तो वैज्ञानिक आणि जे असे असणारे सिद्ध तत्वज्ञ महापुरुष आहेत त्यांच्या साधनेचा तो प्रभाव आहे. आणि विज्ञानानं यंत्राच्या माध्यमातून सिद्ध केलेला आहे. आवाज जो निघतोय त्याला कारण यंत्र आहे. रेकॉर्डिंग जे होते त्याला कारण यंत्र आहे. आपण साधनानं जातो त्याला कारण यंत्र आहे. म्हणून काय मंत्र तंत्र आणि यंत्र चारी युगामध्ये याचाच प्रभाव राहतो. कसा? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मंत्र तंत्र आणि यंत्र ही त्रिसूत्री आहे विश्वामध्ये. मग मंत्राच्या प्रभावानं देवता काय राहते? स्थिर राहते. म्हणून जे आपल्याला पूजा होम हवन आणि ऋषी मुनी हे जे करतायत, ब्राह्मण देवता जे अखंड उपासना करतात ती कशाची करतात? मंत्राची करतात. आणि तंत्राची उपासना मध्ये जसं महिला माता भगिनीला कळतं की कोणत्या भाजीमध्ये काळ्या भाजीत किती मिरच्या घालाव्या आणि मीठ किती घालावं, म्हणजे हे काय झालं? तंत्र झालं. तंत्र म्हणजे सार काय असार काय, रुची कशानं येईल, गोडी कशानं येईल, म्हणजे तंत्र ज्या वेळेला स्वयंपाकाचं आत्मसात झालं की ती भाजी कशी होते, रुचकर होते, स्वादिष्ट होते. तसं या विश्वातलं जे ज्ञान भगवान परमात्म्याच्या सगुण निर्गुण उपासनेच्या माध्यमातून आणि विश्व भगवान परमात्म्याचं जे आहे त्याचं आत्मदर्शन होण्याकरता कोणतं तंत्र आत्मसात व्हायला पाहिजे? उपासनेचं तंत्र अवगत व्हायला पाहिजे. मात्र यंत्र जे आहे तर यंत्रानं सर्व काही जगानं आज सिद्ध केलंय. माणूस चंद्रावर आला गेला कशाच्या माध्यमातून? यंत्राच्या माध्यमातून. म्हणून मंत्र तंत्र यंत्र या तिन्ही साधनाचा चारी युगात असणारा प्रभाव आहे. त्यात कलियुगामध्ये यंत्राचा जास्त प्रभाव आहे. मासही असताना म्हणून संत महात्मे वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असताना पुन्हा आणि त्या नामरूपी उपासनेचा आणि भाव अर्थ समजून घेत असताना शब्द संत महात्म्यांनी जे सांगितलेले आहेत ते कोणते शब्द? तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. जसं संत महात्म्यांच्या मुखातून हे अक्षर रूपानं, वाङ्मय रूपानं, गाथा रूपानं, ज्ञानेश्वरी रूपानं, भागवत रूपानं आणि सकल संत गाथ्याच्या रूपानं जे अभंग वाङ्मय तयार झालं ते कसं आहे? मंत्रच आहे. मग त्या मंत्राच्या नाम साधनेच्या जोरावर स्वतःला कोणती स्थिती अनुभवता येते
मानसिक कायिक वाचिक असं असणारं तप त्या व्यक्तीकडून सहज घडतं. म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण त्या उपासनेच्या मार्गावर साधू संतांनी दाखवलेला जो सोज्वळ मार्ग आहे तीच उपासना करत आहोत. आणि ज्यांच्या जीवनामध्ये आपल्या आंदरसूल गावामध्ये 10-12 संत महात्मे मोठे भगवत भक्त नाम उपासक होऊन गेलेले आहे त्यामध्ये असे असणारे वैकुंठवासी सुभाष गुरुजी महाराज पाठक आणि त्यांच्याही अगोदर अखंड भजनाची भगवान परमात्म्याची सेवा करणारे वैकुंठवासी सुराडे बाबा व सर्व या आपण सर्वच अनेक पिढ्यापासून त्या भगवान परमात्म्याच्या पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याची उपासना करत आहात तीच उपासना भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा नागेश्वर भगवंत आणि वसंत महात्म्यांनी घडून घ्यावी हीच आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करणार आहोत आणि सेवा समाप्त करणार आहोत. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज की विश्व गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. निवृत्तीराया सोपानुपाबाई ज्ञान सखया बाई दान सखया सोपान मुक्ता बाई दान.